हॅलो एव्हरी वन अँड वेलकम टू व्हेज ऑथेंटिक. आंब्याचा सीझन संपत आला आहे, तर मग एक तरी आंब्याची रेसिपी आपल्या चॅनलवर झालीच पाहिजे. यासाठी आज आपण बनवतो आहे मँगो पुडिंग. खूप इझी रेसिपी आहे, लहान मुलंसुद्धा बनवतील अशी रेसिपी आहे, तर नक्की बघा. चला तर मग स्टार्ट करूया आजची रेसिपी. मँगो पुडिंग बनवण्यासाठी मी इथं घेतलं आहे कस्टर्ड, 1-3 चमचे कस्टर्ड घेतलं आहे. इथं 1/2 लिटर दूध तापवायला ठेवलं आहे आणि दुधाला उकळी आलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी हे कस्टर्ड घालून घेते. हे कस्टर्ड आपल्याला नेहमीच्या कस्टर्डपेक्षा थोडं दाट करायचं आहे. अशी कन्सिस्टन्सी असली पाहिजे, कारण की गार झाल्यानंतर हे पुन्हा घट्ट होतं आणि हे गार झाल्यावर मग आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. गॅस मी बंद केलेला आहे आणि गार झाल्यानंतर आपल्याला ह्यामध्ये साखर घालून घ्यायची आहे. मी ह्यामध्ये साखर ऑलरेडी घालून घेतली आहे, तुमच्या चवीनुसार तुम्ही साखर कमी जास्त करू शकता. मारी बिस्किट घेतलं आहे, ते मी मिक्सरला फिरवून घेणार आहे. आंबे घेतलेत, त्याचा मी पल्प करून घेतला मिक्सरला. आता आपल्याला लेअर्स करून घ्यायचे आहेत. सगळ्यात आधी मी कस्टर्ड घालून घेते आहे. यानंतर आपल्याला जो आपण मारी बिस्किटची पावडर करून घेतली आहे ती आपल्याला ह्यावर घालायची आहे. ह्यामध्ये तुम्हाला आवडीनुसार तुम्ही केक पण ॲड करू शकता, ड्रायफ्रूट्स ॲड करू शकता. एक एक लेअर आपल्याला करून घ्यायचं आहे. आता यानंतर आपल्याला आंब्याचा पल्प घालून घ्यायचा आहे वर. व्यवस्थित पसरून घ्या. यामध्ये तुम्ही हवे ते ड्रायफ्रूट्स तुमच्या आवडीनुसार, खजूर वगैरेसुद्धा घालू शकता. मी इथं बदामाचे काप घालती आहे. हे तुम्ही कॅरमलाइज करून पण घालू शकता. यावर मी परत एक कस्टर्डचा लेअर घालती आहे. परत बिस्किटचा एक लेअर आपल्याला घालून घ्यायचा आहे. पसरून घ्यायचं व्यवस्थित, अगदी हलक्या हाताने करायचं आहे जेणेकरून ते लेअर तसेच राहतील. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, मँगो पल्प छान पसरून घ्या. इथे तुम्हाला लेअर दिसत असतील, खूप सुंदर दिसतं आपलं मँगो पुडिंग. आणि यावर सगळ्यात शेवटी आपल्याला डेकोरेशनसाठी थोडेसे बदामाचे काप घालायचे आहेत. रेडी आहे आपलं मँगो पुडिंग. आय होप तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल, तर मग लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन ईट हेल्दी स्टे फिट. थँक्यू सो मच.